नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी आहे चॅनलवर तुम स्वागत। आज मी तुम्हाला छान अशी वेगळ्या पद्धतीची अशी वडवलेली मटकीची उसळ दाखवणार आहे। एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे। पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ मोठा होऊ नये त्यासाठी अगोदर मी हे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले। आता हे सुक्कच असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे, थोडंसं जाडसरच असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं। एकदम पीठ नाही करायचं, तेल मोहरी जिरे टाकायचे, बारीक कट केलेला कांदा घ्यायच्यात मोठी ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, कच्चा नाही राहू द्यायचा आणि करपू नाही द्यायचा। यामध्ये कढीपत्ता तो लसूण बारीक केलेला परतून घ्यायचं, गॅसच्याच कमी ठेवायची। एकदा कांदा परतल्यानंतर यामध्ये ही मटकी टाकायची, हळद लाल मिरचीची पूड लाल तिखट परतून घ्यायचं, चवीनुसार मीठ, मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित असं परतून घ्यायचं। यामध्ये गरजेनुसार आवडीनुसार इथं शेंगदाणे आणि तिळाचं जे कूट बनवलेलं तर तो टाकायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। जास्त नाही टाकायचं, प्रमाणातच टाकायचं। रस्साही बनवता येतो हा कूट टाकून, रस्सा बनवायचा असेल तर बारीक असा कूट बनवायचा। यावर बारीक कट केलेली कोथिंबीर गॅस बंद करायचा। एकदम हेल्दी टेस्टी अशी मटकीची उसळ तयार झालेली, तीळ आणि शेंगदाणे टाकल्यामुळं एकदम टेस्टी ती, जास्त टेस्टी ती उसळला। नक्की बनवून पहा या थंडीमध्ये या पद्धतीने उसळ। अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपीज आवडल्या तर त्यांनाही लाईक करा।